अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गारखेडा शिवारात अवैधपणे चालत असलेल्या गावठी दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून सुमारे 400 लिटर दारूचे रसायन नष्ट केले आहे, तर 10 लिटर गावठी दारू सुद्धा जप्त केली आहे। या ठिकाणाहून दारू गाळणाऱ्या एका आरोपीला जामनेर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय एस पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय पोलीस निरीक्षक इंगळे साहेब यांच्या आदेशान्वये व यांच्या गोपनीय खबरीनुसार आज आम्ही गारखेडा जंगल शिवारात फॉरेस्ट भागामध्ये गावठी हातभट्टी दारूची भट्टी चालू आहे अशा खबरीनुसार आमच्या स्टाफसह रवाना झालो। सदर ठिकाणी जाऊन पाहता गावठी हातभट्टी दारूचा गाळण्याचा कारखाना चालू होता। सदर ठिकाणी जाऊन आम्ही 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू त्या ठिकाणी जप्त करली, तसेच 4 लोखंडी टाक्यासुद्धा त्या ठिकाणी आम्ही नाश केला। सदर ठिकाणी 400 लिटर कच्चे व पक्के रसायन असे आम्ही नाश केलेले आहे। तसेच आरोपी रमेश भोगीराम तायडे राहणार गारखेडा यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करीत आहोत। सदर कारवाईच्या दरम्यान आमच्यासोबत माननीय पोलीस निरीक्षक प्रताप इंगळेसो, तसेच मी स्वतः, पोलीस हवालदार संजय पाटील, पोलीस हवालदार विलास चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोड, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, असे आम्ही पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी असे जाऊन कारवाई केलेली आहे। तसेच जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व जनता आहे त्यांना मी, तसेच पत्रकार बंधू सर्वांना आवाहन करतो की जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, दारू, मटका, जुगार, विमल, गुटखा असे अवैध धंदे कुठेही आढळून आल्यास आमच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, लँडलाईनशी संपर्क साधावा। तसेच माझा वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक 94-04-80-33-36 याच्यावर संपर्क साधून आम्हाला कळवावे व सहकार्य करावे। सदर बाबतीत खबर मिळाल्यास व खबरीमध्ये तथ्य आढळून आल्यास आम्ही त्वरित कारवाई करणार अशी ग्वाही देतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।